वर्धा जिले के साथ हिंगन घाट में सुबह से ही मतदाताओं में बड़ा उत्साह दिख रहा है अनेक मतदान केंद्र पर सुबह से मतदाताओं की मतदान देने के लिए कतारें देखी जा रही है इस वक्त प्रशासन के और सभी इंतजाम बड़े प्रमाण में किए गए हैं श्रद्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील श्रद्धानंद हिंदी प्राथमिक शाळा या मतदार केंद्रावर आलो आहे ह्या मतदार केंद्रात आपण बघू शकता दृश्यांमध्ये बघू शकता मोठ्या प्रमाणात ज्या ज्या लाईनी आहे पोलिंग सेंटर आहे तिथे लाईनी लागल्या आहे मतदार सहाय्यक सहाय्यक कक्ष असा मोठा कक्षसुद्धा इथं उभारण्यात आला आहे ते त्या ठिकाणी मतदारांना जे सहाय्यता हवी किंवा ज्या मतदाराचे कुठले नाव नाही आले त्याच्यासाठी एल ओ मोठ्या प्रमाणात बसलेली आहे आपण मतदाराच्या रा रांगा ज्या आहे मोठ्या प्रमाणात पाहू शकता पोलिसांचा बंदोबस्त आहे मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहे शिस्तबद्ध प्रमाणे मतदारांना जे आहे ग गाईड करताना दिसतात या ठिकाणी तीन मतदार केंद्र असून अनेक अनेक जे मतदार क्षेत्र मतदार केंद्र आहे त्यामध्ये मोठ्या मोठ्या रांगा ज्या हिंगणघाट शहरात लागलेल्या आहे मोठा उत्साह जो हो आहे हिंगणघाटच्या ग्रामीण आणि हिंगणघाट शहरी या मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळत आहे आज अनेक नवयुवक एवं नवयुवती ने अपने पहले मतदान अधिकार का उपयोग किया जिले का मतदान प्रतिशत अगर देखा जाए तो दोपहर ग्यारह बजे का मतदान प्रतिशत अठारह दशमलव पैंतीस हुआ है तो हिंगन तालुका मतदान प्रतिशत उन्नीस दशमलव हुआ है मतदाता की अभी कतारें देखी जा रही है आपण आलो भारत शाळेतील मतदार आ, केंद्रावर मोठ्या प्रमाणात ज्या सकाळपासून ज्या आहे हिंगणघाटात मतदानाकरिता ना ज्या मतदाताच्या रांगा लागल्या आहे पण मोठ्या प्रमाणात जे नवयुवक आहे पहिल्यांदा ज्यांना मतदान मिळालं आहे तसे तशा ज्या युक्ती आहे आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करू त्यांचं काय म्हणणं मला सांगा आपण पहिल्यांदा मतदान केलं आहे काय वाटते आपल्याला मला खूप छान वाटलं आहे पहिल्यांदा मतदान करताना आणि मी माझं पहिलं मतदान एकदम राईट चॉईस केलं आहे असं मला वाटते आणि सगळ्यांनीच केलं पाहिजे कोणालाही मध्य पण सगळ्यांनी आपल्या जे संधी भेटली आहे त्याला सगळ्यांनी उत्साहाने म्हणजे वोटिंग केला पाहिजे आज आप आज आपण जे जबाबदार नागरिक म्हणून एक मतदान नोंदवलं आज आता आपण देशाचे जबाबदार नागरिकाला काय म्हणणं आहे जबाबदार नागरिक म्हणून मी असं मतदान जे आपल्या देशाचे काहीतरी भरलं करणार आहे मी त्यांना मतदान नोंद दिलेला आहे तुझं काय म्हणणं आहे मला खूप छान वाटतंय पहिल्यांदा मत देताना आणि यापुढे पण मी रेग्युलरली मत देणार आहे मी एकही संधी चुकवणार नाही आणि मला जे बरोबर वाटतंय की जे आपल्या देशाला प्रगल्प बनवेल आणि पुढे प्रगतीकडे नेईल त्याच मी वोट देणार आहे कर्तव्य म्हणून नवयुवक म्हणून काय वाटते तुला की आपण एवढी मोठी संधी जी आपल्याला मिळते आहे मतदानाची ती मिस करायला नको कारण की आता आपण सत्तर टक्के साठ टक्के असं मतदान होतं जे की चुकीचं आहे प्रत्येकाने आपलं मत नोंदवलं पाहिजे आणि एक आपला वोट देऊन आपलं पाऊल पुढे उचलायला पाहिजे देशात आणखी एक ताई आपल्यासोबत आहे तिने पण आज पहिलं मतदान नोंदवलेलं आहे तिला पण इथं ताई मला सांगा आज आपण पहिलं मतदान नोंदवलं आपल्याला काय आनंद होत आहे मला भरपूर आनंद झाला आहे कारण एक आपलं ना लोकांना एक सांगणं आहे की चांगला उमेदवार निवडून देणं आपल्या हातात असतं आणि प्रत्येकाने मतदान करावं असं कोणी पण असू नये की मतदान केलं नाही आणि सगळ्यांनी आपली लोकशाही आपलं दाखवावं आणि मतदान करा एवढीच माझी इच्छा एकूणच आपण इंगणघाटच्या भारत शाळेत आलो आहो अनेक जे नवयुवक मतदाता यावेळेस वाढले आहेत ते मतदाता जे आहे आपला हक्क बजावत आहे अनेक जे मतदाता बरोबर आणखी जे मतदाता ते सुद्धा हक्क बजावतात आणि आपण या ज्या क्षेत्रात पाहत आहोत आपण हिंगणघाट येथील जे आहे शाळा या मतदान केंद्रात आपण पाहू शकता मतदान केंद्राच्या मोठ्या ला रांगा लागल्या आहे मतदान केंद्रामध्ये प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बी एल ओ जे मतदार सहाय्यक सहायता कक्ष मोठ्या प्रमाणात दिली आहे प्रत्येक ठिकाणी मतदार सहाय्यक कक्ष आहे त्याच्या त्याच्यावर जे आहे अधिकारी बसवले आहे ते जे मतदारांना मतदातांना जे आहे सहाय्यता करताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात बूथ आहे इथे जवळपास पाच ते सात बूथ आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहू शकता हा परिसर जो आहे मतदार मतदारांनी भरलेला दिसत आहे अनेक ठिकाण जे मतदार जे आहे उन्हात उन्हाचा कडाका जो वाढला आहे तरी पण मतदाना त्या ज्या मोठ्या प्रमाणात जे आहे रांगा हिंगणघाट येथील म मतदान केंद्रावर दिसत आहे हिंगणघाटात जे आहे स सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे दुसऱ्या टप्प्याचं मतदार जे आहे वर्धा जिल्ह्यात होत आहे हिंगणघाटातही मोठ्या मोठ्या ज्या रांगा आहे मतदार केंद्रावर लागले आहे हिंगणघाट येथे पहिल्या टप्प्यात जे मत मतदानाची टक्केवारी आहे सात पॉईंट बत्तीस जिल्ह्यात जिल्ह्यात जे मत मतदानाची टक्के आहे टक्केवारी आहे सहा पॉईंट त्र्याहत्तर असं मतदान झालं आहे अनेक ठिकाणी जे आहे मतदान केंद्रावर मोठ्या मोठ्या रांगासुद्धा लागल्या आहे मतदाराचा मतदारांचा जो उत्साह मोठ्या प्रमाणात हिंगणघाट शहरात दिसत आहे वर्धेसुद्धा व वर्धा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तालुक्यात आणि ग्रामीण क्षेत्रातही मतदाना मतदारांचा उत्साह दिसत आहे सकाळपासून अनेक मतदार केंद्र जे आहे त्याच्यावर मोठ्या मोठ्या लाईन लाईन जे आहे मतदा मतदार आपला मत मत नोंद नोंदविण्याकरिता दिसत आहे एन बी सी न्यूज केले से रवी येनोरकर की रिपोर्ट